नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भाग 2 मधील पेपर क्रमांक 6 भूगोलशास्त्र विषयाचा पर्यावरण भूगोल या विषयाची चर्चा करत आहोत। या पेपरमधील पहिल्या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी 2 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांची मांडणी केलेली आहे। आजच्या लेक्चरला आपण तिसऱ्या मुद्द्याची मांडणी करणार आहोत। यापूर्वी पर्यावरण भूगोल म्हणजे काय या व्याख्यांची आपण चर्चा केलेली आहे, त्याचबरोबर नेचर ऑफ एनवायरमेंट ज्योग्राफी पर्यावरण भूगोलाचे स्वरूप याची चर्चा केली, अभ्यास आपण केलेला आहे। आजच्या लेक्चरला आपण पर्यावरण भूगोलाची व्याप्ती स्कोप ऑफ एनवायरमेंट ज्योग्राफी या मुद्द्याची चर्चा करतो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे भूगोल विषयाचा अभ्यासाचा भाग अंतर्भूत घटक पर्यावरण अभ्यास हा आहे। या पर्यावरण भूगोलाचे स्वरूप व अध्ययन पद्धती दिवसेंदिवस बदलत असल्यामुळे या विषयाची व्याप्ती अतिशय व्यापक अशी बनत चालली आहे। पर्यावरण भूगोलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी पर्यावरण भूगोलाची व्याप्ती अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण भूगोलाची व्याप्ती अभ्यासण्यासाठी या ठिकाणी 5 मुद्द्याचा आधार घेणार आहोत। यामधला पहिला मुद्दा आहे पर्यावरणाची मूलभूत संकल्पना व त्यांची तत्व अभ्यासणं। दुसरा मुद्दा आहे पर्यावरणीय साधनसंपत्तीचा अभ्यास करणे। तिसरा मुद्दा आहे परिसंस्था व पर्यावरणीय अवनती या मुद्द्याचा अभ्यास करणे। तर चौथा मुद्दा आहे पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास आणि पाचवा मुद्दा आहे पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन। अशा 5 घटकांचा एकत्रित आपण अभ्यास मांडणार आहोत, म्हणजेच या विषयाचं अभ्यास क्षेत्र किती आहे, या विषयाची व्याप्ती किती आहे हे या 5 मुद्द्याच्या मदतीनं स्पष्ट करणार आहोत। तर पहिला मुद्दा आहे पर्यावरणाची मूलभूत संकल्पना व तत्व अभ्यासणं। पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणाच्या संकल्पना या अभ्यासल्या जातात, त्याचबरोबर या विषयाच्या अभ्यासाची तत्व, त्यांचं मानव व समाजाचे असणारा संबंध हाही या विषयामध्ये अभ्यासला जातो। यामध्ये मुख्यतः पर्यावरणाची व्याख्या, त्याचे प्रकार, पर्यावरणीय भौतिक व सांस्कृतिक घटक, मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया, पर्यावरण व समाज, परिस्थितिकी व परिसंस्था, अन्न साखळी व अन्न जाळी इत्यादी घटकांचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो। म्हणजेच पर्यावरणातील अनेक मूलभूत संकल्पना आणि त्यांची तत्व ही या विषयामध्ये अभ्यासली जातात। यानंतरचा दुसरा मुद्दा आहे या व्याप्तीमध्ये मांडायचा सांगायचा, तो म्हणजे पर्यावरणीय साधन संपत्तीचा वापर मानवाच्या अनेक गरजा पर्यावरणातील साधन संपत्तीमुळे भागवल्या जातात, त्या अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या भागवल्या जातात। पूर्वी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या, त्यामुळे साधनसंपत्तीचा उपयोगही मर्यादित होत होता। मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या अमर्यादित गरजामुळे विविध साधनसंपत्तीचा वापर अतिरेकी पद्धतीने होऊ लागला आहे, त्यामुळे क्षय म्हणजे संपणाऱ्या स्वरूपाची साधनसंपत्ती संपण्याच्या मार्गावर आहे। अशा प्रकारच्या मौल्यवान खनिज तेल, ऊर्जा साधने यांचे नियोजन इत्यादी घटकांचा अभ्यास पर्यावरणीय भूगोलामध्ये केला जातो। म्हणजेच पर्यावरणीय साधनसंपत्तीचा वापर कसा होतो हा मुद्दा सविस्तरपणे या विषयाची व्याप्ती सांगत असताना आपणास मांडावा लागतो। त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे परिसंस्था व पर्यावरणीय अवनती। परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, परिसंस्थेची
उत्पादकता, परिसंस्थांची स्थिरता व अस्थिरता, परिसंस्थेतील जैविक बदल, वनस्पती व प्राणी, जीवनाचे अभिक्षेत्रीय वितरण, पर्यावरणीय अवनती, त्यांचे प्रदूषण, त्याचे स्वरूप व तीव्रता, पर्यावरणीय अवनती व संघर्ष, पर्यावरणीय प्रदूषण, परिसंस्थेची संरचना व घटक, पर्यावरणीय अवनतीचे प्रकार आणि त्यांची कारणे, प्रदूषण व प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना, या सर्व घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोलात केला जातो। म्हणजेच या विषयामध्ये परिसंस्था व पर्यावरणाची पर्यावरणीय अवनती या मुद्द्याच्या अनुषंगाने या विषयाचा अभ्यास मांडला जातो, अभ्यास केला जातो। या मुद्द्याच्या मदतीने आपणास या विषयाची व्याप्ती स्पष्ट करता येते। त्यानंतर व्याप्तीमधील तिसरा मुद्दा आहे पर्यावरणीय समस्यांचे समस्यांचा अभ्यास, वाढते नागरीकरण म्हणजे शहरीकरण, वाढते औद्योगिकरण, ऊर्जा साधनांचा अतिरेकी वापर पर्यावरणीय समस्यांच्या नियोजनाचा व व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे पर्यावरणात विविध समस्या निर्माण होत आहेत। पर्यावरणीय असणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणे हा पर्यावरण भूगोलाचा मुख्य आशय आहे। पर्यावरणीय प्रदूषण जल, भूमी, हवा, ध्वनी इत्यादी प्रदूषणाचा समावेश यामध्ये होतो। या सर्व प्रदूषणाचे परिणाम, प्रदूषण नियंत्रण इत्यादीचे विश्लेषण विवेचन पर्यावरण भूगोलात केले जाते। यावरून या विषयाची व्याप्ती आपल्या लक्षात येण्यास मदत होते। थोडक्यात पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास या विषयामध्ये होत असल्याचं आपणास दिसून येईल। यानंतरचा मुद्दा आहे या विषयामधील, तो म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन। पर्यावरण भूगोलामध्ये विविध पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी व्यवस्थापन व नियोजन करता येते। मानवाकडून होणाऱ्या अविवेकी व अतिरेक वापरामुळे पर्यावरण असंक्रमित बनत आहे। यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या आपत्ती निर्माण होत आहेत। त्यांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन व नियोजन स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याकरता पर्यावरण भूगोलाचे ज्ञान उपयोगी होते। तसेच उपलब्ध साधनसंपत्तीच्या वापराचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे व त्या अनुषंगाने साधनसंपदा पुढील पिढीस उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे नियोजन करणे, याचाही समावेश पर्यावरण भूगोलामध्ये होतो। थोडक्यात पर्यावरण भूगोल हा व्यापक शास्त्र असून मानव व पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करणारा हा विषय आहे। हे या चर्चेतून या पाच मुद्द्याच्या मदतीनं या विषयाची व्याप्ती किती विस्तृत आहे हे आपल्या समोर येते। या विषयामध्ये पर्यावरणाच्या विविध मूलभूत संकल्पना तत्वे अभ्यासली जातात। पर्यावरणातील साधनसंपत्तीचा अभ्यास होतो,
पर्यावरणातील परिसंस्था व पर्यावरणीय अवनती याचा अभ्यास होतो. पर्यावरणीय समस्यांचा या विषयामध्ये सखोल अभ्यास होतो. या समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, कसे केले जाते याचाही अभ्यास पर्यावरण भूगोलात केला जातो. या चर्चेतून पर्यावरण भूगोलाची व्याप्ती व्यापक आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येते. यानंतर पहिल्या प्रकरणामधील अभ्यासक्रमातील शेवटचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला चर्चा करू, तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट जिओग्राफी, पर्यावरण भूगोलाचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो हा चौथा मुद्दा अभ्यासल्यानंतर आपल्या सिलेबसमधील हे एक प्रकरण संपल आणि एकूण असणारा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी 25% पूर्ण होईल. आपण यानंतर पुढच्या प्रकरणाकडे जाणार आहोत, महाराष्ट्रातील प्राप्त परिस्थिती बदलल्यानंतर COVID-19 ही परिस्थिती बदलेल आणि शासनाचे आदेश प्राप्त होतील आणि त्यानुसार ऑफलाईन आपले लेक्चर्स होतील अशी मी अपेक्षा ठेवतो. तोपर्यंत आपण ऑनलाईन असेच भेटत राहू. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार. आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.